सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात एक अनोखं हॉटेल सध्या चर्चेत आहे. नंदेवगुरव या काकांनी वयाच्या 50 एक वेगळी शक्क लढवत हॉटेल व्यवसायात उतरले आहेत. त्यांच्या मुलाच्या संकल्पनेतून फूड गॅरेज या नावाने एक अनोखं हॉटेल चालू केलं आहे. या हॉटेलचे खास आकर्षण म्हणजे चक्क गाड्यांवर बसून जेवणाची सोय या ठिकाणी पाहायला मिळते. या हॉटेलचे काउंटर देखील गाडीच्या केबिनपासून बनवले आहे. येथे प्रत्येक जेवणाचे टेबल हे वेगवेगळ्या गाड्यांपासून बनवून त्यावर बसण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याचे नंबर या टेबलला देण्यात आला आहे. इथे पर्यटक हे आपल्या जिल्ह्यातील पासिंगच्या टेबलवर येऊन जेवणाचा आनंद घेतात. या फूड गॅरेजला मेन्यू देखील गाड्यांच्याच पार्टचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात या आगळ्या वेगळ्या हॉटेलची चर्चा आहे. चला तर मग पाहूयात हे हॉटेल नेमकं कसं आहे. नमस्कार, माझं नाव ज्ञानदेव अंकुश गुरव. मी राहणार मुक्काम पिशेकामते, तालुका कणकवली. आज ही NH66 फूड गॅरेज ही संकल्पना आज माझ्या मुलाच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी साकार केलेली आहे. माझ्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर तो अँग्रिया क्रूजवरती बोटिंगला होता. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळे घरी असल्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं की शिकलेला मुलगा असून नोकरी नव्हती. माझा व्यवसाय होता, गेली 15 मी सिंधुदुर्गासाठी जिल्ह्यासाठी पर्यटन या क्षेत्रामध्ये काम करत होतो, टूर अरेंज म्हणून करत होतो. त्यामध्ये सुद्धा मोठं आर्थिक नुकसान झालेलं होतं आणि अशाच वेळी त्याला एक सुचलेली कल्पना की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीतरी आपण वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांनी माझ्यासमोर मांडला गेला आणि त्याला मी पसंती दिली. आणि त्या संकल्पनेतून हे NH66 फूड गॅरेज संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये एक आगळं वेगळं असे हे हॉटेल या ठिकाणी निर्माण झालं. आता हे जे तुम्ही बघितलं या ठिकाणी जे बॅरलच्या चेअर्स आहेत, हे गाड्यांचे आहेत, म्हणजे हे स्क्रॅप आहे. सगळं टाकाऊपासून टिकाऊ हे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे सगळं आम्ही लॉकडाऊनमध्ये असताना हे सगळं आम्ही आमच्या घरी स्वतःच्या घरी बनवलं आम्ही स्वतःने. आणि सिंधुदुर्गामध्ये पहिली थीम गॅरेज रेस्टॉरंट्स म्हणून आम्ही या ठिकाणी निर्मिती केली. त्यानंतर गेली 3 या ठिकाणी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बड्डे पार्टी म्हणा, इव्हेंट्स म्हणा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे वर्क करत आहेत. त्याचप्रमाणे इथे मिळणारे जे काही मेनू आहेत ते इंडियन, पंजाबी, तंदुरी, मालवणी, चायनीज, कॉन्टिनेंटल्स आणि सगळ्या प्रकारचं चुलीवरचं जेवण. आज जे आम्ही इथे ग्रेव्ही वगैरे जी बनवतो ही सगळी चुलीवरची बनवली जाते आणि त्याच्यामुळे वेगळ्या मार्गाने टेस्ट या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या लोकांचा प्रतिसाद असल्यामुळे मी सुद्धा महाराष्ट्र टूर ऑपरेटर असोसिएशनचा मेंबर असल्यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात या संकल्पनेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी ते येत असतात. आणि अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज हे NH66 फूड रेस्टॉरंट्स म्हणजे गॅरेज रेस्टॉरंट थोडक्यामध्ये हे या चांगल्या प्रकारे या ठिकाणी चाललेलं आहे. याचा मागचा उद्देश असा आहे, या घातल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा 7-8 लोकांना सुद्धा या ठिकाणी रोजगार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या माध्यमातून झालेला आहे. याचा सुद्धा आज आम्हाला आनंद आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्याकडे मिळणारं म्हणजे सगळ्यात म्हणजे मेनू जे आहे हे मालवणी तर आहेतच, गावणे म्हणा, वडे म्हणा, इथल्या प्रकार सर्व प्रकारचे मच्छी म्हणा, त्याचप्रमाणे पंजाबी, इंडियन, तंदुरी तर फार मोठ्या प्रमाणात संध्याकाळी आमच्याकडे या ठिकाणी उपभोग लोक घेत असतात. आणि जर आमचं जर तुम्ही त्याप्रमाणेचं मेनू कार्ड वगैरे जर पाहिलं तर मेनू कार्डमध्ये आमच्याकडे त्या मुलाची संकल्पना अशी होती, तर हे बघा इथे ड्रम ब्रेकमध्ये आहे काय तुम्हाला आयटम्स येतात, त्याच्यानंतर सिलर्समध्ये काय येतात, हँडब्रॅकमध्ये काय आयटम्स येतात, त्यानंतर तुम्ही जर पुढे गेलात असं तर ब्ल्यू ऑइलमध्ये काय येतं, सगळे चायनीज प्रकार आले, कार स्टार्टर्समध्ये काय आलं, तर व्हेज मंचुरियन आलं म्हणजे जे तुम्ही स्टार्टर घेता ते आलं, त्याच्यानंतर तुम्ही जर मेन गेला इंडियन मेन इंजिन मध्ये ह्यामध्ये तुमचे मेन कोर्स आले म्हणजे जे आपण जेवण्यासाठी जे वापरतो ते आलं, कार्पोरेटरमध्ये काय येतात, तर चायनीजचे पदार्थ आहेत, स्प्रिंग ऑइलमध्ये काय येतात, अशा पद्धतीने एक आगळं वेगळं असं हे सुद्धा आपण या ठिकाणी मेनू कार्ड या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचं लोकांना खूप आनंद आहे आणि खूप लोकांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत की आपल्या या कोकणातल्या एका मुलाने एवढी नवीन संकल्पना या ठिकाणी निर्माण केली त्याचाही त्या मुलांना लोकांना आनंद आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलात या हॉटेलमध्ये गेल्यावर गॅरेजमध्ये जेवल्याचा एक वेगळा आनंद पाहायला मिळतो. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत लोकांना या हॉटेलमध्ये जेवणाचा मोह आवरत नाही. सध्या हे हॉटेल एक चर्चेचा विषय बनला आहे. या व्यवसायातून ते एक आर्थिक नफा देखील कमवत आहेत. न्यूज 18 लोकलसाठी सित्राज परब, सिंधुदुर्ग.